राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं प्रकरण। मुंबई पोलिसांची टीम ही आता लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करणार आहे। गुजरातच्या साबरमती कारागृहात जाऊन ही चौकशी केली जाणार आहे। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नोई गँगचं नाव पुढे आल्यानं आता थेट लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी केली जाणार आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, खरं तर प्रत्येक क्षणाला प्रत्येक तासाला एक नवी अपडेट या प्रकरणात समोर येते। बिश्नोई गँगचं नाव जोडलं गेल्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की थेट लॉरेन्स बिश्नोईची चौकशी ही मुंबई पोलिसांचं पथक करणार आहे। साधारण कधीपर्यंत हे पथक रवाना होईल आणि चौकशी नेमकी कधीपर्यंत पूर्ण होणार आहे लॉरेन्स बिश्नोईची? नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही जबाबदारी आहे ती स्वीकारण्यात आलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना आहे ते त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। 2 आरोपींचा शोध हा पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु हे संपूर्णपणे प्रकरण आहे ज्यांनी रचून आणलेलं आहे या गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी करण्यासाठी मात्र मुंबई पोलिसांची टीम आहे ती बारामती साबरमती या ठिकाणी जाऊ शकते। आपण पाहायचं झालं तर गुजरात साबरमती या ठिकाणी आहे ते लॉरेन्स बिश्नोई याला कारागृहात ठेवण्यात आलेला आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जाता येऊ शकत नाही, त्यामुळे मुंबईची पोलिसांची टीम आहे ती आता साबरमतीला जाऊन या ठिकाणी जी चौकशी आहे ती लॉरेन्स बिश्नोईची करू शकते। हा संपूर्णपणे अँगल जर पाहिला तर लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगला ही सुपारी आहे ती देण्यात आलेली होती, तर याच्यामधून काही पूर्व वैमनस्य आहे का हे देखील पोलिसांचा एक अँगल आहे। त्या अँगलनी पोलीस आता तपासणी करतात, त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी आहे ती आता मुंबई पोलीस करणार आहेत। अगदी खरं आहे निखिल, या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक अँगल आहेत, अनेक बाजू आहेत आणि प्रत्येक बाजूने तपास करण्याचा प्रयत्न हा मुंबई पोलिसांचा सुरू आहे।